आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून सदलगा बंद शांततेत. संपूर्ण पीक कर्जमाफीची घोषणा पूर्ण न केल्याने शेतकरी रस्त्यावर. कर्नाटक बंदला पाठिंबा देत सदलगा येथे आज सर्व व्यवहार बंद ठेवून शांततेत बंद पाळण्यात आला. यावेळी मानवी साखळी करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कर्नाटकचे नूतन मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी पदभार स्वीकारताच 24 तासात संपूर्ण कर्जमुक्ती करतो असे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंतही न पाळल्याने आज विरोधी पक्ष भाजपतर्फे कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज सदलगा येथे संपूर्ण व्यवहार बंद ठेवून बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वच्छतेने दुकाने बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी येथील शिवाजी चौकात मानवी साखळी करून निषेधाच्या घोषणा दिल्या व कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली. यावेळी लक्ष्मीकांत हल्लापन्नावर, बाळगौंडा पाटील, नगरसेवक बसवराज गुंडकल्ले, सचिन पाटील, राजेंद्र अमृत समन्नावर, दराप्पा हवालदार संजय पाटील, ओग्याप्पा पुजारी, केतन पाटील, महेश मांग, विकास हेगरे, सुकुमार गिजवणे, महेश देसाई, शिवानंद अनुरे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम. एल्ला रैतरन्न ओळगोंडंतह ई रॅली कुमारस्वामी अवरु अधिकारक्के बंद 24 गंटेयल्लि सालमन्ना माड्तीनि अंत आश्वासने कोट्टिद्रु. अदक्कागि इवत्तु बीदिगे इळिदु ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಬಿ ಎಸ್ ವೈ ಅವರ ಕೈ ಬಲಪಡಿಸೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಸದಲಗಾದ ಎಲ್ಲ ರೈತರು ಹಾಗೂ ಉತ್ಸಾಹಿ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಒಕ್ಕೊರಳಿನಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಎಲ್ಲರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೈತರು, ರೈತ ಸಮುದಾಯ ನಮಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಸೂಚಿಸಿದೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇದೇ ರೀತಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಆಗುವವರೆಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ. ಈಗಾಗಲೇ ನಡೆದಿರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಕ್ಷವು ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ರೈತರ ಸಂಪೂರ್ಣ ಉತ್ತಾರಿ ನಿಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಅವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಇದು ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಇದನ್ನು 24 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ಸದಲ್ಗಾದ ಎಲ್ಲರೂ ಜನರು ರೈತರು ಮತ್ತು ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಮುಂಗಡದವರು ಎಲ್ಲರೂ ಮದದಿಂದ ಎಲ್ಲ ಸದಲ್ಗ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ನಿವಡಣುಕಿತ್ ಪ್ರಸ್ತಾಪಿತ ಜನತಾ ದಳಚೆ ಆಪಲ್ಯಾ ಘೋಷಣಾಪತ್ರಮಧ್ಯೆ ತ್ಯಾನಿ ಆಪಲ್ಯಾ ಶೇತಕರ್ಯಾಂಚ ಸಂಪೂರ್ಣ ಕರ್ಜಮಾಫಿ ಕರ್ತೋ ಅಶಿ ಗ್ವಾಹಿ ದಿಲಿ ಹೋತಿ. ಪರಂತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಾತ್ ಆತಾ ತ್ಯಾಂಚ ಸರ್ಕಾರ ಆಲೆಲಾ ಆಹೆ आणि आता त्यांनी पलट शब्द बदलला आहे की बाबा आमचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं असतं आम्ही केलं असतं. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 24 तासात मी शेतकऱ्यांचं कृषी कर्ज माफ करतो असे त्यांनी ग्वाही दिली होती.